मित्रांनी पुन्हा एकदा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत. गावी जाणार होतो कोकणात, पण सडनली ते कॅन्सल झालं. पण आता नेक्स्ट वीकमध्ये जायचा प्लॅन तर आहे, पण डेट काय फिक्स होत नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की माझा लॅपटॉप ॲक्च्युली रिपेअरिंगला दिला, त्याचा हार्डवेअरचा इश्यू झाला आहे, आणि तो मला मिळाला तो मिळेपर्यंत थोडासा वेळ लागेल. तर तो मिळेपर्यंत थांबावं लागेल. तर एकदा मिळाल्यानंतर मग गावी जायला मोकळं. तर मी वाटत बघतो की कधी त्याचा लॅपटॉप मिळतो आहे, आणि तो मिळणार की लगेच मग दुसऱ्या दिवशी गावी जायला रेडी. सो आणि आता झाली आहे संध्याकाळची वेळ, आणि म्हणजे थोडीशी भूक पण लागली आहे. तर मग बनवायचं काय, तर मग सहज मोबाईलवरती स्क्रीन स्क्रोल करत असताना सध्याची ट्रेंडिंग पुरणपोळीची रेसिपी दिसली. तर म्हटलं का नाही, आपणही ट्राय करावी. चला मग जाऊया किचनमध्ये, आणि सध्याची जी ट्रेंडिंग पुरणपोळीची रेसिपी आहे ती कशी बनवायची ते बघूया. तर लेट्स गो. सो जे आज पुरणपोळीची रेसिपी, ऑलरेडी मी तुम्हाला जसं म्हटलं तसं की ट्रेंडिंग रेसिपी आहे पुरणपोळीची, सध्या ट्रेंडमध्ये आहे. तर म्हटलं बनवून बघूया, त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ना ते आपण पहिले बघूया इथे. तर मी इथे घेतलेलं आहे, ही चण्याची डाळ घेतली आहे, साधारण हाफ कप घेतली आहे चण्याची डाळ. आणि ही जी चण्याची डाळ आहे त्याला मी व्यवस्थित 3 तास अगोदर धुवून 3 तास मी भिजवून ठेवलेली, आणि भिजवून ठेवल्यानंतर मग एकच शिट्टी दिली आहे कुकरला, आणि कुकरला एक शिट्टी दिल्यानंतर ही अशी थोडीशी सॉफ्ट झाली, म्हणजे 2 बोटांमध्ये ही व्यवस्थित अशी दाबली जाते. आणि आता ही इथे अर्धा कप चण्याची डाळ घेतली आहे, त्याच्यासोबत 1 कप मी इथे घेतला गूळ. गूळ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, जास्त गोड आवडत असेल तर जास्त गोड इथे म्हणजे गूळ यूज करू शकता. आणि त्याचप्रमाणे इथे मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून वेलची पावडर, आणि सोबतच 1/2 टीस्पून म्हणजे सॉरी 1/4 टीस्पून मी इथे घेतलेली आहे हळद, किंवा नॉर्मल आपण पुरणपोळी करतो त्याच्यामध्ये हळद तर यूज करतो. तर आता सुरुवात करूया रेसिपीसाठी. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, हे जे गूळ आहे, गूळ आणि चण्याची डाळ व्यवस्थित मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे ना फाईन पेस्ट करायची आहे. तर मी पहिले ती पेस्ट रेडी करून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गूळ आणि जी चण्याची डाळ आहे ती घेतली आहे काढून, आणि आता ही मी वाटून घेणार आहे. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे लम्स आहे ते बिलकुल राहता कामा नये. आणि हे जी चण्याची डाळ आहे तीही व्यवस्थित बारीक झाली पाहिजे. त्यात थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे, तर आता मी मिक्सरला वाटून घेते. तर आता मी इथे जी चण्याची डाळ होती ती आणि गूळ त्याची पेस्ट करून घेतली आहे, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. तशीच मी फाईन पेस्ट पण करून घेतली आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ते बघूया. तर आता एका भांड्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. तुम्ही इथे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचं पीठही वापरू शकता. त्याचप्रमाणे आता मी या गव्हाच्या पिठात ॲड करणार आहे हळद, वेलची पूड, चवीनुसार मीठ, आणि हे जे ड्राय इंग्रेडियंट्स आहेत ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, आणि हे मिक्स झाल्यानंतर मग यात आता मी हे ॲड करणार आहे जे आपण इथे पेस्ट करून घेतली चण्याच्या डाळीची ती. ते ऑलरेडी लिक्विड फॉर्ममध्ये असल्यामुळे त्यात पाण्याचे इथे स्टार्टिंगला गरज नाही आहे. पहिले आपण हे मिक्स करून घेऊया आणि मग बघूया इथे पाणी किती लागणार ते. तर आता हे गव्हाच्या पिठात सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. आता हे जे पीठ आहे त्याच्यामध्ये थोडं मी पाणी ॲड करणार आहे, आणि हे मगाशी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे लागलेलं होतं ते सगळं व्यवस्थित पाणी घालून मिक्स करून घेतलं, आणि तेच पाणी मी आता इथे यूज करून जे बॅटर आहे ते व्यवस्थित करून घेते, म्हणजे गुठळ्या होणार नाही त्याच्या. तर आता तुम्ही बघू शकता जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी इथे व्यवस्थित मी करून घेतली आहे, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये करून घेतली आहे. आणि आता ह्यात मी ॲड करणार आहे 1 टेबलस्पून तूप, जेणेकरून एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी. आणि आपण पुरणपोळीमध्ये तूप तर वापरतोच. आता हे तूप घातल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता या बॅटरला मी 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देईन सेट होण्यासाठी. तर आता 10 मिनिटं झाली आहेत आणि हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित सेट झाले आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित कन्सिस्टन्सी आहे बॅटरची. तर तुम्हाला हे बॅटर थिक वाटत असल्यास तुम्ही तर थोडंसं पाणी ॲड करू शकता,
आणि ते व्यवस्थित मिक्स करून मग त्याची व्यवस्थित कन्सिस्टन्सी प्रिपेअर करू शकतो. तर आता मी इथे गॅसवरती पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि हा पॅन आता हलकासा गरम पण झाला आहे. आता या पॅनला थोडंसं लावणार मी इथे तूप. नॉनस्टिक पॅनच यूज करायचं आहे या रेसिपीसाठी. आणि हे जे बॅटर आहे ते पसरायची गरज नाही आहे. साधारण 2 चमच्यामध्ये व्यवस्थित पुरणपोळी रेडी होते. बघू शकता हलकासा जसं आपण डोसाच्या बॅटरसाठी पसरवतो तसं मग हे पसरून घ्यायचं. आणि हे मिडियम फ्लेमवरती 5 ते 7 मिनटं असंच ठेवायचं आहे. म्हणजे एक बाजू त्याची व्यवस्थित भाजली पाहिजे. आणि आता हे जे आहे ते मी झाकून ठेवणार आहे जेणेकरून हे व्यवस्थित शिजलं जाईल. तर आता साधारण 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता जी पुरणपोळी आहे त्याची वरची बाजू व्यवस्थित त्याचा कलर चेंज पण झालेला आहे. तर आता हे आपण टर्न करून बघूया दुसरी बाजू कशी भाजली आहे. तर आता इथे तुम्ही बघाल ना तर दुसरी बाजू जी आहे म्हणजे खालची बाजू जी आहे ती व्यवस्थित इथे भाजली आहे. आणि आता ही आपल्याला मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घ्यायची. जसं आपण नॉर्मली नेहमी आपण पुरणपोळ्याच्या मंद आचेवरती दोन्ही बाजूने खरपूस भाजून घेतो त्याप्रमाणे. म्हणजे जेणेकरून जे आपण चण्याची डाळ वगैरे जी घेतलेली आहे ती कच्ची राहणार नाही म्हणून. तर ह्याला दोन्ही बाजूने हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडंसं तूप साईडने लावून घ्यायचं आहे. बघू शकता कलर पण किती छान दिसतोय. एका बाजूने ही व्यवस्थित भाजत आली आहे आणि फुलायलाही सुरुवात झाली आहे. याच्या ज्या कडा आहेत ना ते व्यवस्थित भाजल्या की ही फुल एकदम फुगून टम होणार. तर आता तुम्ही बघू शकता जी पुरणपोळी आहे ती व्यवस्थित चांगली फुगते म्हणजे एकदम व्यवस्थित शिजली जाते. तर आता आपल्याला इथे ही जी पुरणपोळी आहे ती प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. पण प्लेटमध्ये काढण्या अगोदर त्यावर खूप सारं तूप लावायचं आहे कारण पुरणपोळीची मजा तेव्हाच येते जेव्हा आपण त्याला तूप लावतो. आणि खूप तूप लावल्यानंतर त्या पुरणपोळीची टेस्ट पण खूप छान लागते. तर आता ह्या पुरणपोळीला मी चांगलं तूप लावून घेतलं आहे आणि आता ही पुरणपोळी मी प्लेटमध्ये म्हणजे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. ते बघा खरपूस दोन्ही बाजूने भाजलेली पुरणपोळी रेडी झालेली आहे. आणि आता ह्याच पद्धतीने ज्या बाकीच्या पुरणपोळ्या आहेत त्याही मी पटापट करून घेते. सो मंडळी पुरणपोळी बनून रेडी झालेली आहे आणि अगदी सोपी. आता फक्त खाऊन बघितल्यानंतर कळेल की ती कशी झाली आहे. कारण नॉर्मल पुरणपोळ्या तर आपण बनवतोच आणि हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला वाटायची किंवा जे आपण सारण बनवतो ते एकदम परफेक्ट व्हायला पाहिजे त्याची खटपट वगैरे तसं काही नाही आहे. जस्ट मिक्सरला घालून सगळं बॅटर व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स केलं की बॅटर रेडी की म्हणजे करायला मोकळी. तर आता ही पुरणपोळी तर रेडी झालेली आहे. तर आता मी खाऊन बघते कशी झालेली आहे ती आणि तुम्हाला सांगते म्हणजे टेस्टी झाली आहे की नाही हे मलाच कळेल. तर मी खाऊन बघते पहिले. एकदम सॉफ्ट झाली आहेत. मस्त छान झाले आहेत. पण गव्हाचे आहेत त्यामुळे थोडासा अजून सॉफ्ट आहेत. मैद्याच्या असतील तर मग थोडासा कुरकुरीतपणा पण होतो त्याच्यात. आणि माझ्या चुकीमुळे थोडंसं गूळ थोडंसं कमी झालं. पण ओवरऑल रेसिपी मस्त झाली आहे. एकदम इझी झटपट होणारी. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेलच. आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन आहे ते क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज मिस करणार नाही. तर मग भेटूया पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करते. गावी गेल्यानंतर नवीन नवीन ब्लॉग घेऊनच येईन. तर मग बघूया आता गावची तिकीट कधी काढायची. तोपर्यंत बाय बाय.